बघा, 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 8 येईल, हा सुद्धा प्रश्न व्यवहारी अपूर्णांकावरील. याची फक्त ही मांडणी लक्षात घ्या, 3/5 मध्ये 3/5 यक्स वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 8, ही अशा पद्धतीची मांडणी करा. यक्स वेळा मिळवावे म्हणून हे यक्स अधिक स्वरूपात घ्यायचे का? नाही, हीच जादू लक्षात ठेवा. 3/5 यक्स वेळा मिळवावे असा शब्दप्रयोग असला जरी तरी हे यक्स 3/5 सोबत गुणीला घ्यावे, पक्क लक्षात ठेवा. 3/5 अधिक चिन्ह यक्स 3 सोबत गुणीला, गुणाकार 3x, छेदस्थानी 5, समोर बराबर 8. या 3x/5 एकटं करा, 8 जाताना हा अपूर्णांक वजा स्वरूपात मांडावा लागतो. 3x/5 बराबर हा अपूर्णांक युक्त अपूर्णांक, याचा अंश अधिक अपूर्णांकात रूपांतरण, छेदाने पूर्णांकाला गुणणे, 5 × 8 = 40 वजा असेल अंश वजा करणे, छेद जसाच्या तसा छेदस्थानी. ओके, 3x/5 अंशातील ही वजाबाकी 37/5 गणित इकडे घेतो. ओके, 3x/5 बराबर 37/5. मित्रांनो, 3x एकट करा 37/5 सोबत. आता हे छेदस्थानी असलेली 5 परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी मांडावी लागते, ही बारकावे पक्की पाठ करा. आता हे 5 अंशस्थानी, 5 गेले सर, 3x बराबर उत्तर 37. आता x एकटं करू, 37 जाताना हे 3 आता x सोबत गुणीला असलेले भागीले मांडा, म्हणजे x बराबर काय तर 37 छेदस्थानी 3. 3/5 मध्ये 3/5 37/3 वेळा मिळवा म्हणजे बेरीज 8 येईल, हे या प्रश्नाचं उत्तर. ओके,